उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज दुसऱ्या दिवशी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून एक उमेदवारी अर्ज दाखल झालाय कोल्हापूर दक्षिणसाठी आज अखेर अठ्ठावीस व्यक्तींनी त्र्याहत्तर अर्ज नेले आहेत दुसरीकडे कोल्हापूर उत्तर मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही पण आज अखेर पस्तीस व्यक्तींनी साठ अर्ज नेलेत दरम्यान गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे मंगळवारपासून विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात संजय मागाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय या मतदारसंघात आजपर्यंत अठ्ठावीस व्यक्तींनी त्र्याहत्तर अर्ज नेलेत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आज अखेर पस्तीस व्यक्तींनी साठ अर्ज नेलेत अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमाव करण्याची सध्या घाई गडबड सुरू आहे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत आहे सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्यानं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ चारच दिवस मिळणार आहेत दरम्यान गुरुपुष्यामृताच्या अमृताच्या मुहूर्तावर अनेक जण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे गुरुवारी निवडणूक कार्यालयात चांगलीच गर्दी होण्याची शक्यता आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयातून आज अखेर छत्तीस उमेदवारांनी अर्ज नेलेत त्यामध्ये मदन कारंडे विठ्ठल चोपडे मोसमी आवाडे अभिषेक पाटील रवी गोंदकर सरदार मुजावर प्रकाश आवाडे यांच्यासह राहुल आवाडे हिंदुराव शेळके विकास चौगुले सॅम आठवले यांचा समावेश आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या हातकणंगले मतदारसंघातून सतरा उमेदवारांनी अर्ज नेलेत आज गणेश वाईकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला